ऑस्कर विजेत्यासोबतचे बालपण विकास विनय साठे मिळाल्याच्या बातमीने मला आश्चर्य मिश्रित आनंद झाला त्यास दोन हजार अठरा सालचे तांत्रिक वैज्ञानिक शाखेचे ऑस्कर पारितोषिक मिळाले शॉट ओव्हर केवन कॅमेरा सिस्टीम प्रणाली विकसित करण्यासाठी तीन शास्त्रज्ञांना विभागून हे पारितोषिक देण्यात आले ही बातमी सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराला सर्वत्र पसरली सकाळी वर्तमानपत्रात हे वाचल्यावर अतिशय आनंद झाला व मला हे पटले की हे गुण लहानपणापासून त्याच्यात होते आठवणी पस्तीस वर्षापेक्षा जुन्या आहेत तेव्हा आम्ही मुंबईला मुलून येथे विठ्ठलभाई पटेल रोडवरील तुपेवाडीत राहत होतो एकोणीसशे सत्याहत्तर पासून त्याचा जवळचा सहवास माझा सुरू झाला मी कनिष्ठ मध्यम वर्गातला तर विकास उच्च मध्यम वर्गातला मी मुरुण विद्या मंदिरचा विद्यार्थी तर विकास पुरंदरे शाळेचा आमची इयत्ता मात्र एकच होती आम्ही दोघे आपल्या आपल्या शाळेतून साडेबाराला घरी यायचो गृहपाठ आटोपून तीन वाजण्याच्या सुमारास विकास मला घरी बोलवण्याकरता येईल सुद्धा गृहपाठ आटोपून तयारच असे तेव्हा आम्ही दोघे पाचवीत असू तुपेवाडीत वीस मुले व तेवढ्याच मुलीही होत्या त्यात हा वेगळाच होता याचे खेळच वेगळे होते वाडीच्या कोपऱ्यात अशोकाचे एक झाड होते त्यात त्या एक बिचकी होती त्यावर विकासने एक फळी ठोकून बसण्याची उत्तम व्यवस्था केली झाडावर सहज चढण्या उतरण्यासाठी खेळ ठोकले अनेक वेळा दुपारी सर्वप्रथम आम्ही दोघे त्यावर चढून बसू व गप्पा मारू मुंबईला त्या काळी सकाळी व दुपारी शाळा असे आम्ही दोघे दुपारी घरी येऊ तर संदीप सायंकाळी परत येई आम्ही तिघे जरा जास्त जवळ होतो सायंकाळी सर्व एकत्र येऊ व खेळ खेड़ खेळू विकासला क्रिकेट आवडत नसे त्याला किंग किंग म्हणजे अभाधुबीचा प्रकार आवडे तसेच लगोरी भवरे गोट्या तारखुपची डबा एस्पैस भारत भारत यासारख्या खेळांचा तो आग्रह धरे बाकीचे आम्ही क्रिकेट खेळायला लागलो तर तो अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरे मला तेव्हा तो बेचेन जाणवे खूप आग्रह केला तरी मनापासून खेळत नसे अंधार पडल्यावर मी नियमाने त्याच्यासोबत त्याच्या जा घरी जाई आज खूप नवल वाटते त्याचे आई बाबा मला घरी येण्याबद्दल कधीच रागवत नसत तेव्हा वीस भाडेकरूंपैकी पूर्ण वाडीत दोन तीनच टी व्ही होते विकासकडे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालीच टी व्ही फोन वॉशिंग मशीन गॅस फ्रीज तबकडीवाला रेकॉर्डर प्रोजेक्टर कॅमेरा लाकडी लगोरीचा संच बुद्धिबळ बॅडमिंटनच्या रॅकेट्स मोठी जाळी फुटबॉल लहान सायकल हवा भरायचा पंप एक पॉमेरियन कुत्रा वेगवेगळी खेळणी मोठा झोपाळा स्कूटर इत्यादी गोष्टी होत्या तेव्हा आमचा स्वयंपाक स्टोवरचा होता त्यामुळे हे सर्व माझ्या नजरेत भरे रात्री टी व्ही नवीन खेळणी पत्त्यातील नवीन नवीन खेळ तो मला शिकीत असे घरी जादूचे पुस्तक वाचून प्रयोग सादर करी वाडीतील सर्व मुले त्यावेळी येत तेव्हा मी त्याचा सहाय्यक असे गणपतीला वेगवेगळे मखर आरास करी त्यात इलेक्ट्रिक साहित्य सहज हाताळी घरगुती खोक्याचा प्रोजेक्टरही त्याने बनवला होता विकासने मला सायकल शिकवली तेव्हा त्याच्याकडे नवीनच निघालेली रेसर सायकल ही होती रात्री नऊच्या सुमारास माझी आई मला खालून हाक मारी तेव्हा कुठे मी घरी जाई माझे घर खाली चाळीत तर विकासचे घर इमारतीत होते असा दिनक्रम दहावीपर्यंत चालला विकास संदीप दोघेही पतंग छान उडवीत मी त्यांची फिरकी धरी विकास संदीपने मुलुंडला जलतरण तलाव आल्यावर पोहणे शिकले त्यांच्यासोबत जाऊन मी सुद्धा पोहणे शिकले विकासचे बाबा जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये मोठ्या पदावर होते व लायन्स क्लबचे सभासद होते त्यामुळे आम्ही तेथे जाऊन बॅडमिंटन खेळत असू त्यासोबत लायन्स क्लबमध्ये विकास व संदीप हे दोघेही कराटे ज्युडो शिकले मी अशक्त होतो त्यामुळे मी लगेच थकत होतो विकासने पुढाकार घेऊन सहली आयोजित केल्या त्यासोबत माथेरान पाहिले नेरळवरून पायी माथेरानला गेलो व माथेरान, माथेरान फिरून पुन्हा चालत उतरत नेरळ स्टेशन गाठले होते एकदा सायकलवरून मुलून ते कर्नाळा पक्षी अभयारण्य असे आयोजन होते सोबत त्याचे वडील स्कूटरवर होते त्याने मला धीर दिला की तू स्कूटरवर बाबांच्या मागे बस व आम्ही सायकलने येतो तेव्हा संदीप विकास अंकुर श्रीरंग आणि विपिन असे सायकलने आले येताना विकास व संदीप थकले नाहीत जे थकले त्यांना स्कूटरवर बसवून मी सायकल चालवली एका पावसाळ्यात मुलुंडचा डोंगर चढायचा वेध केला आम्ही काही जण विकास सोबत निघालो डोंगरावर पाण्याचे मुळकुंड आहे ते पाहून पलीकडे कान्हेरी लेणी पाहून नॅशनल पार्कमध्ये उतरलो व येताना बोरिवलीहून मुलुंडला बसणे आलो दहावीच्या आधी त्याच्या नात्यातील एक मुंजीचा कार्यक्रम पुणे येथे होता त्याने मला संदीपला सोबत पुण्याला नेले तेव्हा त्याच्या आजोबाने साकारलेले राजा केळकर वस्तुसंग्रहालय पाहिले यासोबत विकासने शनिवार वाडा सारसबाग पर्वती इत्यादी ठिकाणी दाखवली व मुंजित प्रथमच पंचपक्वांनाचे ताट पाहिले वाडीत नवरात्रोत्सव करायचा आग्रह त्याचाच सलग पाच वर्षे खूप मजा केली नंतर काही कारणाने तो बंद पडला होळी रंगपंचमी इत्यादी सणात खूप मजा येईल दहावीत एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली त्याच्या पुरंदरे शाळेत विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्याने भाग घेतला त्याचा मोठा भाऊ विवेक दादा त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने लिफ्ट बनवली त्याचा प्रथम क्रमांक आला व त्या वर्षीच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यास बालशास्त्रज्ञ ही पदवी मिळाली मी दुसऱ्या शाळेचा असूनही उपस्थित होतो मला त्याचा तेव्हाही खूप अभिमान वाटला होता त्याने तो पुरस्कार अतिशय नम्रतेने स्वीकारला होता त्यामुळे ऑस्कर मिळाल्यावर ज्या विषयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला तो विषय समजल्यावर खात्री पटली की हे गुण त्याच्या जन्मताच होते संत सांगतात नदीच्या पुरात अनमोल वस्तू गवत काडी कचरा इत्यादी काही काळ एकत्र येतात व पुन्हा विखुरल्या जातात जीवन हे असेच असते दहावीमध्ये आम्ही तिघे दुसऱ्या श्रेणीतच उत्तीर्ण झालो मात्र त्यानंतर विकासचे खेळायला येणे खूप लक्षात येईल इतपत कमी झाले व मी संदीप वाडीतील इतर मुलांमध्ये व क्रिकेटमध्ये दंग झालो विकास अभ्यासात दंग झाला बारावीच्या दरम्यान एक दिवस विकास माझ्या मनाला आठवणींमध्ये रमवून ठाण्याला राहायला गेला व त्यानंतर पुन्हा काही वर्षाने हे कुटुंब पुण्याला राहायला गेले विकास तांत्रिक शाखेत बीई करत आहे हे समजले होते मध्यंतरी अंदाजे दहा वर्षे गेली विकासशी संपर्क झालाच नाही आणि दैवयोग पहा मी एकोणीसशे शहाण्णवला मुलून सोडण्याचा निर्णय घेतला व अकोल्या स्थायिक होण्याचे ठरवले त्याच्या एक दिवस आधी समुद्र स्नानासाठी मुरुड जंजिराला इथे गेलो होतो वाटेत अलिबागच्या हॉटेलात विकासची भेट झाली आम्ही सहकुटुंब होतो तर विकास सपत्नीक होता पुण्याहून कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह तो आला होता आम्ही दोघेही घाईत होतो मला उद्या मुंबई कायमची सोडायची होती त्या मनस्थितीत मी होतो त्या धावत्या भेटीनंतर पुन्हा वेगळे होऊन आपल्या आपल्या वाटेवर आम्ही धावू लागलो पाच दहा वर्षांपूर्वी संदीप तुपेने त्याला फेसबुकवर शोधले व पुणे बँगलोर करीत विकास सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे असे मला संदीपने फोन करून कळवले व पुढे मी सुद्धा जोडला गेलो आता मेलद्वारे त्याच्याशी माझा संपर्क आहे ऑस्करच्या बातमीने फोन करायचे माझ्या मनात होते पण त्यावेळेस तो अतिशय व्यस्त असल्याचे मला कळत होते शेवटी हिंमत करून त्याला फोन केला विकास मी भूषण बोलतोय एवढेच माझ्याकडून बोलणे झाले काय समजायचंय ते तो समजला म्हणाला भूषण माझी मुलाखत सुरू आहे तू आत्ता रडू नको मलाही रडू येईल बरे झाले तू आज फोन केला मी कालच ऑस्कर घेऊन आईबाबांना पुण्यात भेटून उद्या परत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे मी सध्या ऑस्ट्रेलियाला आहे मला एवढे पुरेसे होते त्याला पुन्हा खूप खूप शुभेच्छा दिल्या व भारतात परत आल्यावर भेटायचे ठरले नंतर त्याला मेल केला काही दिवसांनी त्याचा मेल आला अंदाजे हजार मेलना त्याला उत्तर द्यायचे होते म्हणून उशीर झाला असा आशयाचा मेल होता त्या उत्तरी मी त्याला लिहिले विकास अवर मेमरीज कॅन नॉट बी टोल्ड इन द वर्ड्स त्याने कळवले इट्स ट्रू तेवीस आधी अलिबागच्या भेटीनंतर आता ऑस्कर विजेत्या मित्राला भेटण्याची मी, मी खूप वाट पाहतोय खूप खूप शुभेच्छा